इकडे लोकशाहीवरती चर्चा होणार आहे. आपण काय म्हणून रिप्रेझेंट करणार महाराष्ट्रात, कसा कायद्याची मोडतोड झाली, घटनेची कशी पायमल्ली झाली, याचं रिप्रेझेंटेशन आपण तिथे जाऊन करणार आहोत का? त्याच्यामुळे अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी न्यायिक भूमिकेत बसून निपक्षपातीपणे कामकाज केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी करावं असं आपल्या माध्यमातून त्यांना मी सांगतो. सर, विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की तुम्ही कालमर्यादा ठरवा आणि ती कोर्टापुढे सादर करा सर्वोच्च न्यायालयापुढे. आता त्यांनी कालमर्यादा निश्चित केलेली आहे की ते कशा पद्धतीने करते, पण तुम्ही एक वारंवार उल्लेख करतात की हे वेळकाढूपणाचं धोरण आहे, हे तुम्ही कशाच्या आधारावर? हे आम्ही याच्या आधारावर म्हणतो की सुप्रीम कोर्टाने कालमर्यादा ठरवावी, रिझनेबल टाइम मध्ये संपवा सांगितलं होतं. आपण बघताय की रिझनेबल टाइम इज व्हॉट, सुप्रीम कोर्टच्या एका जजमेंट मध्ये रिझनेबल टाइम इज 3 मंथ्स. नागालँडच्या केसमध्ये फली नरिमन साहेबांचं जे जजमेंट होतं त्याच्यात त्यांनी 3 महिन्यात संपवा सांगावं, म्हणून 3 महिने आम्ही कोर्टात गेलोच नाही, सुप्रीम कोर्टात गेलोच नाही. पण 3 महिन्यात त्यांनी काही काम केलेलं नाही, साधी नोटीस देखील काढली नाही. ज्या वेळेला आम्ही कोर्टात गेलो त्यावेळेला त्यांनी नोटीस काढली, म्हणून आम्हाला असं वाटतं की ते वेळ काढतायत. आताचा त्यांचा तुम्ही जो काही टाइम त्यांनी दिलेला आहे तो जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये अजून साक्ष पुरावे होणार नाही होणार त्याचा निर्णय, क्लब करायचा निर्णय हे अजून घ्यायचे आहेत. ते घेतल्याच्या नंतर त्यांनी जर असा निर्णय घेतला की क्लब नाही, मी प्रत्येकाचं एक एक वेगवेगळं घेईन, बघा कोणावरही अन्याय होऊ नये, पण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, आणि त्यामुळे त्यांनी उशीर देखील लावू नये, अन्याय देखील करू नये. 3 महिने आमची कुठली सुनावणी घेतली नाही म्हणजे एक प्रकारचा आमच्यावरती अन्याय झालेला आहे. आता जसं मी सांगितलं की ते कुठल्या तरी कॉन्फरन्सला पण जाणार आहेत असं कळतंय, जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स जिथे लोकशाहीवरती चर्चा, आता लोकशाहीवरती जी चर्चा होणार आहे या चर्चेमध्ये आपण काय प्रतिनिधित्व करणार आहे, ज्यांनी स्वतः 3 महिने कुठली कारवाई केली नाही सुप्रीम कोर्टाने सांगून देखील, ते लोकशाहीवरती काय चर्चा करणार? टाइम शेड्यूल कशा पद्धतीने महाराष्ट्रात तुटलं हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे, 33 देशांनी त्याची नोंद घेतली आहे. आणि सगळं असं असताना आपले अध्यक्ष आपल्या महाराष्ट्राच्या वतीने लोकशाहीवरती चर्चा करायला जातील ही हास्यास्पद गोष्ट आहे. सर्व याचिका एकत्रित कराव्यात आणि त्यावर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा असं तुमचं म्हणणं आहे किंवा अशी तुमची भूमिका आहे. 13 तारखेला त्यावर सुनावणी आहे. समजा जर तसं झालं नाही तुमच्या भूमिकेप्रमाणे किंवा तुमच्या मागणीप्रमाणे, तर मग शिवसेना युतीचं पुढचं मागणी यासाठीच आहे कारण 16 लोकांचं पिटिशन सुप्रीम कोर्टाने एकत्र ऐकलं. जर सुप्रीम कोर्ट, ज्या वेळेला आरोप एकच आहे, आरोप काही प्रत्येकावरती भिन्न नाही आहेत किंवा वेगवेगळे नाही आहेत, आरोप सगळ्यांवरती एकच आहेत. जर एकच आरोप असेल आणि सुप्रीम कोर्ट स्वतः 16 लोकांची सुनावणी एकत्र घेते, मग ह्यांनी वेगळी का घ्यावी? आरोप ज्या वेळेला एकत्र एकच आहे तर त्याच्यावरती 2(1)(a), 2(1)(b) या दोनच गोष्टीमध्ये पूर्ण पिटिशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकत्र घ्यावी, कारण सुप्रीम कोर्टाने देखील एकत्रच घेतलेली आहे. जर सुप्रीम कोर्ट एकत्र घेऊ शकतं तर खालच्या कोर्टाने त्याच्यामध्ये वेळ का काढावा? आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे, आम्हाला कोणावरही आरोप करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. आमचं म्हणणं असं आहे, अध्यक्ष हा कुठल्या पक्षाचा नसतो, आता ते क्वासी ज्युडिशरी अथॉरिटीमध्ये बसलेले, ट्रिब्युनल म्हणून बसलेले आहेत, त्यांनी ट्रिब्युनल म्हणून काम करावं आणि त्यांनी न्यायिक पद्धतीने न्याय निवाडा करावा. सर, ज्या पद्धतीचा शेड्यूल समोर आलेला आहे, सर्वप्रथम ते तुम्हाला मान्य आहे आणि नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टात काय दावा करणार आहात? नाही, आम्ही सुप्रीम कोर्टात काय दावा करायचा ते आमचे वकील मांडतील. मी काय करू शकतो साधारण, परवाच्या दिवशीचं जे हिअरिंग झालं त्याच्यातले मुद्दे सांगितले, जे ऍडिशनल अफिडेव्हिट आम्ही दिलं, ज्या 5 मुद्द्यांवरती आम्ही ही केस पूर्ण उभी केलेली आहे, हे 5ही मुद्दे ऍडमिटेड फॅक्ट्स आहेत, मान्य झालेले आहे, याच्या बाबतीत कोणी डिस्प्यूट केलेला नाही आहे. त्यामुळे त्याच्यावरती आणखीन साक्षी पुरावे का द्यावे, का तपासावे? पुन्हा सगळा रेकॉर्ड हा अध्यक्षांच्या कार्यालयातच आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी कुठे छेडछाड होऊ शकत नाही, ते पुरावे कुठे गहाळ होऊ शकत नाही, गाळ झाले तर त्याला अध्यक्ष जबाबदार आहे. त्यामुळे हे सगळं ज्या वेळेला ओपन शट केस आहे आणि हे सगळे मुद्दे